या मोजूया नमस्कार मित्रांनो मी आहे बनी आणि हा आहे छोटू आज छोटू फळांच्या बाजारात आपल्या काकांच्या दुकानावर त्यांची मदत करायला जात आहे तर आज आपण छोटू सोबत फळे मोजून संख्या नंबर्स लिहिणे आणि संख्यांमधील नंबर्स दशक टेन्स आणि एकक वन्स ओळखायला शिकूया छोटू बघ इथे वेगवेगळी फळे ठेवलेली आहेत तुला ही फळे मोजून त्यांची संख्या सांगायची आहे आणि हे पण सांगायचे आहे की ह्यांना आपण किती दहा दहाच्या गटात ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला मोजण्यात मदत होते काका दहाचे गट म्हणजे दशक आम्हाला शाळेत मॅडमनी सांगितले होते की दहाच्या गटाला दशक म्हणतात आणि दहापेक्षा कमी मोकळ्या वस्तूंना एकक ठीक आहे छोटू मग तू फळे मोजून मला सांग की त्यांना आपण किती दशक आणि एककात ठेवू शकतो ठीक आहे काका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा सफरचंद बारा आहेत शाबास सफरचंद बारा आता सांग बारा मध्ये किती दशक आणि किती एकक आहेत मधून दहाचा एक, एक गट बनेल आणि दोन सफरचंद उरतील तर ह्यामध्ये एक दशक आणि दोन एकक आहेत शाब्बास चल आता ह्या केळ्यांना मोजून त्यांना दुसऱ्या डब्यात ठेव तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा हम्म केळी पंधरा आहेत पंधरामध्ये किती दशक आहेत पंधरा केळ्यात दहाचा एक गट बनेल म्हणून पंधरामध्ये एक दशक आहेत आणि किती एकक आहेत पाच केळी मोकळी आहेत तर पाच एकक आहेत शाबास छोटू चल आता ही संत्री मोजून ह्या डब्यात ठेव एक दोन तीन चार पच सहा सात, आठ नौ दहा, अक्रा, बारा, तेरा, चौदा पंद्रह सोला सतरा अठरा एकोणीस वीस सी वीस है शाबास आता सांग कि वीस मधे कशक है वीस संत्र्यांमधून तर दहाचे दोन गट बनतील तर दोन दशक आहेत आणि मध्ये किती एकक आहेत इथे मोकळी संत्री तर एकही नाही म्हणून एकक शून्य आहे शाबास छोटू आता हे नारळ मोजून टोपलीमध्ये ठेव ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा हो तर आता इथे दहा नारळाचे किती गट आणि किती मोकळे नारळ आहेत इथे दहा नारळांचा एक गट आणि एक मोकळा नारळ आहे म्हणून अकरामध्ये एक दशक आणि एक एकक आहे अगदी बरोबर चल आता हे टरबूज मोजून त्यांची संख्या सांग एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ टरबूज आठ आहेत तर मध्ये किती दशक आणि किती एकक आहेत टरबूज तर आठच आहेत तर दहाचा एकही गट नाही बनू शकत म्हणून शून्य दशक आणि आठ मोकळे टरबूज आहेत तर आठ एकक आहेत छोटू इथे मी डाळिंब मोजून आणि दहाच्या गटामध्ये ठेवले आहेत तुम्ही सांगू शकता का की इथे किती डाळिंब आहेत काका इथे दहाचे दोन गट आहेत म्हणजे दोन दशक आणि तीन डाळिंब ठेवले आहेत म्हणजे तीन एकक दोन दशक आणि तीन एकक काका इथे तेवीस डाळिंब आहेत दहाचे दोन गट म्हणजे दहा आणि दहा झाले वीस आणि तीन डाळिंब आणखी म्हणजे झाले एकवीस बावीस आणि तेवीस इथे तेवीसच डाळिंब आहेत अगदी बरोबर छोटू तू आज खूप चांगले काम केले आहेस धन्यवाद काका मला तुमच्यासोबत काम करताना खूप मजा आली हो तर मित्रांनो आज आपण फळे मोजून संख्या नंबर्स लिहिणे आणि संख्यांमध्ये नंबर्स दशक टेन्स आणि एकक ची ओळख करणे शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण मोठी संख्या आणि छोटी संख्या ओळखणे शिकूया